आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच एक मस्त गार्डनिंग टिप शेअर करते सो या वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे तर पहा तुम्हाला माहितीच आहे की मी पिटुनियाचे दोन फ्लावरिंग प्लांट्स आणलेले होते आणि त्यांना भरपूर फ्लावरिंग होते पण मला असं वाटतं की आता हळूहळू कमी होते फ्लावरिंग म्हणून म्हटलं काहीतरी त्यामध्ये ॲड करूया सो मी पण व्हिडिओ बघितले आणि जसं तुम्हाला माहिती आहे की पिटुनिया मी पहिल्यांदाच आणलं आहे एवढं चार पाच वर्षांच्या गार्डनिंगमध्ये मी पिटुनिया हे प्लांटनं आणलंच नव्हतं कधी सो फर्स्ट टाईम आहे म्हणून मी दोन चार व्हिडिओ बघितलेत आणि त्यांनी जी टिप्स दिली ना तर ती मला ऑलरेडी माहीत होती आणि माझ्याकडे होतं पण हे तर बघा एन पी के नाईन्टीन 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 म्हणून एक सोल्युशन असतं किंवा तुम्ही असं समजून घ्या की जशी पावडर शुगर असते ना तसं ते एक प्रकार असतो आणि साखर मिठासारखं ते दिसतं आणि इतकं जास्त महाग मिळत नाही तुम्ही एखाद्या खत वगैरेच्या जा दुकानावर जाऊन तुम्हाला मिळू शकतं नाही तर मी तुम्हाला ऑनलाईन जे आहे लिंक देते खाली तर ते तुम्ही पाण्यामध्ये डायल्यूट करायचं एक चमचा भरून तुम्ही घेतला आणि एक लिटर पाण्यामध्ये त्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर ते प्लांटमध्ये द्यायचं कुठल्याही प्लांटला जे आहे ना एन के हे दिलं ना तर खूप छान असतं मग ते इंडोर प्लांट असले तरीसुद्धा आणि तुम्ही त्याचा स्प्रे जर केलं ना म्हणजे एन पी के पाण्यामध्ये ॲड करून पत्त्यांवर स्प्रे केला ना तर त्याचा पण खूप जास्त बेनिफिट्स होतो हे मला माहीत होतं पण काय होतं ना गोष्टी माइंडमधून स्लीप होऊन जातात आणि कामं तर आपल्या मागे असतातच म्हणून मला व्हिडिओ बघायला लागला आणि काही चुकीचं व्हायला नको म्हणून मी पाहून घेतला एक व्हिडिओ सो त्यामध्ये त्यांनी बऱ्याच व्हिडिओमध्ये एकच गोष्ट ॲड केली होती सो डी ए पी पण आपण देऊ शकतो आणि जे एन पी के आहे ना बेसिकली हे तुम्ही ना म्हणजे वीस दिवसातून एकदा असं पाणी देऊ शकतात किंवा मग तुम्ही स्प्रे करून घेऊ शकतात तर हे तुम्ही करू शकता ॲप्सम सॉल्ट पण खूप छा चांगलं असतं प्लांटसाठी आणि हे बघा माझं टँगल हार्ट किती छान ग्रो करत आहे माझ्या गार्डनिंगच्या एक्सपिरियन्सनंतर मला ला हे समजलं की त्याला ना नेहमी असं ओलं राहू द्यायचं खूप जास्त सुकं झालं ना की मग त्याचे पत्ते ना म्हणजे ड्राय होऊन गळायला लागतात सो नेहमी त्याला ओलं असू द्या टँगल हार्टची गोष्ट करते आणि हे बघा पिटोणीया किती छान रेडला अजून भरपूर त्याला म्हणजे घच्च कड्या ज्या आहेत त्या भरपूर आल्या आहेत पण बाकीच्यांना जे आहे ना दुसरं जे होतं त्याला कमी झालं आहे आणि हे डायन्थसला पण हळूहळू कमी होते तर मी कालच्या दिवशी काय केलं ना मी व्हिडिओत पण हे सगळं पाहिलं की त्यांचं असं म्हणणं होतं की जे पण तुमची फ्लावर झाल्यानंतर हे जे असे तुमचे म्हणजे उरतं ना हे असं कट करून घ्यायचं कारण हे नंतर ना सीड डेव्हलप करतात आता आपल्याला सीडची काही गरज नाही आणि प्लांटची सगळी जी एनर्जी असते ना ती सीडवर जाते आणि मग त्यामुळे जास्त जे आहे ते कड्या बनत नाही प्लांट्समध्ये सो हे तर मला आधीपासून माहीत होतं पण काय करायचं जोवर आपण कुठे बघत नाही किंवा आपण त्या गोष्टीचा जे आहे खात्री करून घेत नाही आपल्याला ते माहीत नसतं आणि फर्स्ट टाईम होतं होत असतं याचंही मला तसंच करावं लागेल सगळ्या हे म्हणजे डेट्स जे फ्लावर्स आहेत ना ते सगळं कट करून घ्यायचं जेणेकरून मग छान ब्लूमिंग होते नंतर हो आणि याला दोन तीन नवीन कड्या आला हे एक्झोराला आता असं वाटतं की अजून दोन तीन दिवसांनी तरी याचं फूल जे आहे ते उमलेल बरेच दिवस झाले खूप जास्त दिवस घेतं बरं का तेवढं जास्त दिवस टिकलेही पाहिजे आणि एक जे जास्वंद आहे त्याचा सस्पेन्स अजूनही बनून आहे आणि हे जे प्लांट आहे बघा मी आणलेलं तर याचा प्रॉब्लेम काय होतोय ना याचे पत्ते बरेचसे येल्लो होऊन गळलेत पण त्याचे नवीन ब्रांचेस मला येताना दिसत आहे सो जे होप्स आहेत ना ते परत आता आहेत की नाही नवीन ब्रांचेस आल्यावर कदाचित ते हेल्दी होऊ शकतं आणि त्यानंतर ना मी जरा इथे माझं सोफा वगैरे व्यवस्थित क्लीन करून घेते कारण पिया गेल्यानंतर ना म्हणजे ती जाईपर्यंत इकडचा सोफा तिकडचा सोफा ब्रेकफास्ट करायचा आहे उड्या मारून करणार ह्या सगळ्या गोष्टी मुलांच्या चालू असतात आणि मी पण तिला थोडं अलो करते कारण मग ती आठ वाजेला गेली की तीन वाजता घरी येते तोवर मग हे सगळ्या गोष्टी सगळ्या व्यवस्थित असतात मग तेवढं तरी मुलांनी केलंच पाहिजे मग गेल्यानंतर जरा पाच मिनटं मी आवरून घेते हे सगळं आणि मी आज ठरवलं आहे म्हणजे मला असं वाटत होतं की मी माझ्या हे पूर्ण वॉर्डरोबसाठी ना छान ऑर्गनायझर मागवावे आणि मगच तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा पण बऱ्याच आता माझी शॉपिंग झाली म्हटलं आता जरा थोडं जो आहे काही दिवसांसाठी फुल स्टॉप देऊया आणि जसं आहे तसंच त्याला व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवूया जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ ऑर्गनाईजचा मी तुमच्यासोबत शेअर करेल ना तेव्हा मी काही ना काही ऑर्गनायझर जे आहे ते नक्की घेईल आणि मग तुम्हाला आयडिया मिळेल की काय कशा ऑर्गनायझर घेतल्यावर आपण आपलं वॉर्डरोब अजून छान करू शकतो बघा एक छोटीशी गोष्ट करते जेव्हा आम्ही हे कपाट बनवलं होतं ना माझ्याकडे म्हणजे आमच्या तिघांची म्हणून इतके कमी कपडे होते ना की दोन चार कप्प्यांमध्ये बसून आमचे कपडे संपायचे आणि तेव्हा मी विचार करायची की एवढं मोठं कपाट बनवलंय आपण पैसे वेस्टेस तर नाही घालवले ना, ना। आणि हळूहळू करत जेव्हा गोष्टी जमा व्हायला लागतात ना आता हे पूर्ण कपाट अपूर्ण पडायला लागतं असं वाटतं की जो एक दुसरा बेडरूम आहे तिथे अजून एक कपाट बनलं पाहिजे जेणेकरून पियाचं जे आहे तिथे सेपरेट सगळं ठेवता येईल आणि मग आमचं इकडे व्यवस्थित व्हावेल असं हळूहळू गोष्टी वाढतात आपल्याकडे आणि मग बरोबर जागा अपूर्ण पडायला लागते सो मग जेव्हा जागा कमी पडते ना तेव्हा आपल्याला वाटतं की असे ऑर्गनायझर पाहिजे जे आपण एकदा व्यवस्थित ठेवलं तर ॲटलीस्ट आठ आट दिवस तरी व्यवस्थित राहिलं पाहिजे आणि अस्ताव्यस्त करणारे आपणच अस लोक असतो घाई गडबडीमध्ये आपण किती गोष्टी कशा काढतो कशा ठेवतो याचं काही मग नेमच नसतो तसं हे सगळं कपाट असं समजा की माझं आणि पियाचंच आहे बघत मी आता जे रचून ठेवलं आहे खालचा कप्पा तेवढाच पियाच्या पप्पांचा आहे तरीही असे कपडे काढल्या काढल्यानंतर म्हणजे काही कुठून आलो आहे बाहेरून की आम्हाला जागाच मिळत नाही आम्ही त्यांच्याच तेवढ्याच एका बॉक्समध्ये जाऊन आम्ही आमचेही कपडे ठेवत असतो पण त्यांचं बोलूनही काही उपयोग नाही आम्ही ऐकणारे नाही आहेत शेवटी सगळ्या घरावर जो आहे पियाचा माझाच हक्क आहे असं म्हणायला हरकत नाही बघा आता इथे मी माझे सगळे जे काही ड्रेसेस होते ना व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते काय होतं की आपण एक काढायला गेलो ना की बऱ्यापैकी खालचं वरचं एक दोन तरी विस्कटतात मला यासाठी काही ना काही जे आहे ना असं ऑर्गनायझर घ्यायचे आहेत तसं तुमच्याकडे असतील ऑलरेडी आणि ते युजफुल असतील तर मला कमेंटमधून तसं तुम्ही जरा डिस्क्राईब करून सांगा मग मी तसं मागवते सो मी ते पटपट पटपट -पट जे आहे करते आणि आज ना मला म्हणजे फक्त हे कपाटच आवरून नाही घ्यायचं आहे सोबत मला कामं पण करायची आहेत जे रेग्युलर आपले कामं आहेत म्हणून मी आधी जेवण बनवण्याच्या आधी थोडं जे होतं ना एक दोन कप्पे माझे सगळे व्यवस्थित आवरून घेतले आणि म्हटलं जेवण बनवूया जेवण करून झाल्यानंतर मग परत आपलं जे कपाट आहे त्याला आवरायला घेऊ आणि काय होतं माहिती का जे जसं आपण आवरणार आहे ना फक्त तीन गोष्ट जर आपल्यासमोर असली की नाही मला फक्त तीच आवरून घ्यायची तर खरं सांगतो मी असे की म्हणजे तुम्ही असो त्या जागेवर आणि आपण त्या गोष्टी एकच गोष्ट केली ना तर त्याचा रिझल्ट काहीतरी वेगळा येतो पण आपल्याला मल्टिपल टास्क असतात हे झालं की ते पण करायचं त्यामुळे गोष्टी व्यवस्थित पाहिजे तशा करता येत नाही पण काही हरकत नाही थोडंफार ऑर्गनाईज झालं तरीही भरपूर आहे तर बघा इथे मी राईचं तेल आणलं होतं तुमच्यासोबत शेअर केलं मी नेहमी एकच ब्रँड यूज करते पण मला ते काही मिळालं नाही म्हणून मी हे जे आहे नॉर्मल आणलेलं होतं फॉर्च्युनचं तर याचा प्रॉब्लेम असा येतो येतो ना की म्हणजे त्याचा ना थोडा स्मेल एक्स्ट्राचा येतो पण सवय झाली मग काही वाटत नाही आणि मी जे वापरत होती ना त्याचा अजिबात स्मेल येत नाही पण ते आता डी मार्टमध्ये वगैरे गेल्यावर मला बहुतेक तिथे ते मिळेल पण इथे स्टार बाजारला वगैरे ते नव्हतं म्हणून मी घेऊन आली सो सकाळी पियाच्या टिफिनसाठी मी खिचडी बनवली होती म्हणजे तिचं हट्ट होतं असं की आज मला जे आ, आ, आहे मॅगी खिचडीच पाहिजे मम्मा तर ती बासमती राईस जो असतो ना त्याला मॅगी खिचडी म्हणते आणि मग मी तिला बनवली आणि आता जे आहे नॉर्मल असं जेवण बनवायचं आहे गिलकीची भाजी बनवते चपाती वगैरे आणि काल आम्ही भरपूर भाजीपाला आणला म्हणजे एवढा भाजीपाला की फ्रीज पूर्ण गच्चं भरलं आहे माझं आणि म्हणजे सगळं काही व्यवस्थित वॉश वगैरे करून मी सगळं ठेवलेलं होत पण एक गोष्ट अशी झाली ना की माझी ऑलरेडी जुनी थोडी कोथिंबीर होती म्हणून हा जो डब्बा होता ना हा माझा तिथे बिझी होता आणि म्हणून म्हटलं आता मी वॉश करून काय केलं ना वॉश करून थोडी सुकवली कोथिंबीर आणि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये रॅप करून परत ठेवून दिली म्हटलं उद्याच्या दिवशी हा कोथिंबीरचा डब्बा खाली झाला की मग यामध्ये ही पटापट लगेच ठेवली जाईल सो मी आता तेच करते मला ना अशी एक कमेंट होती मी अजूनही त्यांना रिप्लाय केलेला नाही आहे आय थिंक माझ्या शॉर्ट व्हिडिओला होती की मला कळत नाही म्हणे की लोक असे डबे का घेतात कारण हे पूर्णपणे एअरटाईट नसतात हो खरंच हे पूर्णपणे एअरटाईट नसतात त्यांनीच म्हणजे खालून एक होल केलेलं असते ह्या डब्यांना की तुमचं जे पाणी खाली ड्रॉप होतं आहे तर ते एखाद दोन थेंब जास्तीचं जमा झालं जा तर ते तुम्ही खालून जे आहे ड्रॉप होऊन जाईल एवढं पाणी जमा होतच नाही कारण आपण प्रत्येक वेळा डब्बा काढत असतो घेत असतो त्यामुळे एवढं पाणी जमा होत नाही आणि काय होतं की झाकणाला वगैरे वगैरे म्हणजे ना थोडा घाम घाम येतो आता ते एअरटाईट असले ना तरी पण त्याला घाम येतो कारण मी आधी ज्यामध्ये मिरची वगैरे स्टोअर करायची ना ते पूर्ण एअरटाईट होतं म्हणजे ती रिंग असते ना त्याला तशी त्याला रिंग होती पण तरीही त्याला घाम यायचा आणि मिरची माझी खाली पाणी त्यामुळे साचायचं आणि मग मिरची खराब व्हायची पण यामध्ये त्यांनी जी जाडी दिली ना त्यामुळे खूप जास्त फायदा होतो तर एअरटाईट असो किंवा नसो तुम्हाला डायरेक्टच काही गोष्टी आहेत ते एअरटाईट करून ठेवायचा स्मेल बाहेर जाऊ द्यायचा नाही किंवा फ्रीजरमध्ये ठेवायचं मग तुम्हाला एअरटाईटचा फायदा जो आहे तो होईल पण रेग्युलर गोष्टी आपण जसं वेजिटेबल वगैरे हे सगळं ठेवतो तो यासाठी हे डब्बे खरंच खूप छान आहेत थोडी कोथिंबीर मी अशी छोट्या डब्यामध्ये कट करून ठेवली जेणेकरून पियाच्या टिफिनसाठी जी सकाळची गडबड असते ना ती माझी होणार नाही आणि जवळजवळ माझा स्वयंपाक बनवून इथं झालेला आहे हे एक ना मी चपातीचं पीठ भिजवलं आणि ते जोवर भिजवत होतं ना म्हणजे आपण पाच दहा मिनटाचा रेस्ट देतो बघा तेवढ्या वेळात मी एवढं हे एक ड्रॉवर जे होतं ते ऑर्गनाईज करून घेतलं होतं आणि याच्यामध्ये भरपूर गोष्टी बसतात माझ्या लेगिन्स आहेत सगळ्या व्यवस्थित अशा रचून ठेवल्यात ना घडी करून ठेवल्या की सगळं काही बसतं पलाझो वगैरे टी शर्ट सगळं त्यामध्ये व्यवस्थित खूप जास्त सामान बसून जातो तर पलाजोच्या म्हणजे तुम्ही लिंक्स आता मागणार माझ्याकडून सो एकच लिंक देते त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला माझ्या सगळ्या पलाझो ज्या आहेत त्या दिसतील तिथून तुम्ही कुठलीही ऑर्डर करू शकतात आणि त्यानंतर आता मी जेवण वगैरे केल्यानंतर मग पुन्हा इकडे आली होती पूर्ण किचन वगैरे सगळं क्लीन करून आणि म्हटलं आता परत जे आहे कामाला लागूया कारण एकच टायमाला हे सगळं काम झालं तर मग एक दीड तासामध्ये कम्प्लीट होऊन जातं आपण सगळं घड्या वगैरे घालून पण घरातले दुसरे कामही करायचे जसं मी तुम्हाला सांगितले म्हणून मी डिवाईड करून घेतलं की थोडं आधी करायचं थोडं नंतर करायचं जेणेकरून अगदीच एकाच वेळेला येऊन दुसरे कामं पेंडिंगला राहणार नाही आणि हे जे बॉक्सेस तुम्ही बघताय ना तर हे मी ऐकियावरून घेतले होते जेव्हा आम्ही मुंबईला राहत होतो अशा तीनचा सेट होता तो सो एका याच्यामध्ये मी असे छोटे टॉवेल्स वगैरे जे ठेवते जेणेकरून मग ते पाहिजे तेव्हा आपण काढून जे आहे धुतल्यानंतर त्यामध्ये व्यवस्थित रचून ठेवता येतात थोडे कॉस्टली आहेत ते पण दिसायला खूप छान दिसतात आणि तेव्हा ते घेतले गेलेत नाही तर आता काही घेणं झालं नसतं सो आयकेला जाऊन जेव्हा होईल तेव्हा बाकीच्या गोष्टी घेणे होतील बऱ्याच गोष्टी विस लिस्टमध्ये आहेत माझ्या तो एक साईडचा सा कप्पा माझा झाल्यानंतर मी आता ह्या सेकंड साईडच्या इथे जे आहे आलेली आहे आणि त्या दिवशी तुमच्यासोबत मी शेअर केलं होतं ऑलरेडी की खालचं मी थोडंसं ऑर्गनाईज करून घेतलं होतं आता ती जी जागा आहे ना ती जे काही पार्सल्स वगैरे येतात ना ते ठेवण्यासाठी माझी झाली असं म्हणायला हरकत नाही आणि अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला जमा करून ठेवाव्या लागतात माग च्या वर्षाची ती क्रिसमसची टोपी जी आता ह्या वर्षी जी आहे ती परत पियाला यूज होईल आणि ही जी चेअर आहे ना ही पण ऐक्यामधून घेतली आहे आणि खरं सांगते मी म्हणजे पिया तर बसायला यूज करतेच मीही त्यावर बसत असते बऱ्याच वेळा पण असे छोटे मोठे जे काही काम आहे उभं राहून मला त्यावर करून घ्यायचं आहे ना तर माझं वेट तर एकदम म्हणजे बिंदास्तपणे ती चेअर झेलून घेते आणि खूप दणगट पण आहे सो बऱ्याच वेळा मी तिलाच घेऊन जे आहे तिच्यावरच उभी राहून सगळे कामं करत असते सो मीचीही लिंक तुम्हाला देते अमेझॉनला मिळतं पण थोडं कॉस्टली असतं डायरेक्ट आयकेला केला जाऊन घेतल्यात तुम्ही गोष्टी तर थोड्या स्वस्त मिळतात पण त्याच गोष्टी तुम्ही अमेझॉनला घेतल्या तर मग महाग मिळतात जार्स वगैरे हे सगळं काही जे आहे ते अमेझॉनवर मिळतं पण कॉस्टली खूप असतं पण तरीही देते मी तुम्ही अफोर्ड करू शकतात तर मग तुम्ही नक्कीच घेऊ शकतात आणि हे वरचं पण थोडंफार जे आहे ते ऑर्गनाईज केलं मी इथे आणि हा एक ड्रॉवर पण आहे असा एक बरंच झालं मी तेव्हा म्हणजे वॉर्डर बनवताना असा ड्रॉवर बनवून घेतला भरपूर गोष्टी यामध्ये बसतात म्हणजे माझे तुम्ही बघितलं असतील व्यवस्थित रचून ठेवलं तिथे किती प्लाझोज आहेत किंवा जीन्स आहेत लेगिन्स आहेत आणि टी शर्ट्स वगैरे आहेत तसंच पियाचं पण सगळ्या गोष्टी ना मी यामध्येच ठेवते आणि बऱ्याच गोष्टी तिच्या माहून जातात फक्त व्यवस्थित आपण रचलं पाहिजे तिथे अजून व्यवस्थित असे बॉक्स वगैरे केले ना तर म्हणजे गोष्टी अस्ताव्यस्त होणार नाही बघूयात घेऊयात फिर फ्युचर म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं तिचे सगळे कपडे जे होते ना मी असे खाली बेडवर काढून घेतले आणि म्हटलं निवांत बसून काम करूया कारण जेवण झालं होतं आणि असं वाटत होतं की मी बरंच काम करते हेच काम जेवणाच्या आधी केलं असतं तर जास्त थकवा जाणवत नाही पण जेवल्यानंतर असं वाटतं की नको आता काम नको पाहिजे म्हणून निवांत म्हटलं बसूनच करते म्हणून सगळंच खाली उतरवलं इकडे आणि सगळ्यांच्या घड्या घालते मी नेहमीने अशा बारीक घड्या घालते जेणेकरून कमी जागेमध्ये जास्त कपडे बसतात तसे खूपच एवढे जास्त कपडे असं नाही पण फक् कपाटात फक्त कपडेच नाही अजून वेगवेगळ्या बऱ्याच गोष्टी ठेवायच्या असतात त्यामुळे बाकी कप्पे रिकामी आपल्याला ठेवावे लागतात सर सॉक्स वगैरे असले ते पण मी अशा पद्धतीने फोल्ड करून ठेवते बऱ्याच वेळा काय होतं की आपण डायरेक्ट सॉक्स ठेवले तर एक मिळतो तो त्याचा दुसरा जवळ मिळतच नाही मग त्यामुळे त्याला व्यवस्थित जे आहे असं रोल करून ठेवायचं जेणेकरून मग कधी ते हरत नाही आणि इथे बघा असं टी शर्टची एक लाईन आणि पॅन्टची वगैरे अशी एक लाईन मी करून ठेवते म्हणजे स्कूलमधून आल्यावरती आपोआप तीच तिचं घेऊन घालून घेते फक्त तिला आता हो जे आहे तेवढं सांगावं लागतं की मी आता शॉर्ट पॅन्ट घालू नको आता थंडीचे दिवसे वगैरे आणि मग तिचं चाललं असते की हा घालू का तो घालू का आणि तेवढं फक्त हो आपण म्हणायचं फक्त गोष्टी दिसल्या पाहिजे कधी कधी स्वतःचं मूड असला तर मग स्वतःच्या मर्जीप्रमाणे पण जे आहे ना व्यवस्थित ती मग घेऊन घालून घेते आणि तिचे जे काही म्हणजे याचे कपडे असतात ना स्कूलचे कपडे तर ते पण मी हे जे आयकियाचे बॉक्सेस आहे या मध्ये ठेवते सकाळी आंघोळ करून ती आपोआप हा वॉक्स काढून जे आहे व्यवस्थित जो काही स्पोर्ट्स युनिफॉर्म असेल नॉर्मल युनिफॉर्म असेल ते घेऊन ती घालून घेते गोष्ट शेवटी तीच आहे की आपण कसं प्रेझेंट करून ठेवते आहे म्हणजे मुलं त्यांचे त्यांची कामं करतील आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट मी ठरवलं होतं करतानाच की दोन चार तरी गोष्टी ज्या आहेत ज्या आपण यूज करत नाही त्या आता काढून टाकायच्या म्हणजे काही ना काही घरामधून थोडा सामान कमी करायचा आणि एक दोन माझे असे टॉप होते जे मला आता होत नव्हते म्हणून म्हटलं त्यांना एक्स्ट्राची शिलाईन मारून जे आहे जवळची शिलाईन एक काढून घ्यायची जे जेणेकरून मला ते यू यूज करता येतील सो आता तेच माझं मशीन काढलं मी आणि आता हे पुढचं काम माझं मी कंप्लीट करते आजचा जो माझा अजेंडा होता की घरांच्या कामासोबत मला माझं वॉर्डरोप पण ऑर्गनाईज करून घ्यायचं होतं सोबत सो काही गोष्टी ज्या अजिबात यूज करत नाही त्या पण मला काढून टाकायच्या होत्या ते पण झालं आणि वेळ उरला तर मग माझे हे जे दोन टॉप आहेत यांना पण मी आता एक्स्ट्राची शिलाईन जी आहे ती इथे मारून घेत आहे आणि सगळं ठरल्याप्रमाणे बरोबर दुपारपर्यंत माझं जे काम आहे ते इथे कम्प्लीट होत आहे यानंतर हे कम्प्लीट करेल आणि मग पियाला घ्यायला जाईल आणि मग ती आल्यानंतर तर मग संपला विषय ते एक्स्ट्राचे कामं वगैरे काही होत नाही तिच्यातच पूर्ण दिवस जातो पण असो बऱ्या पैकी जेवढं काही ठरलं होतं ते सगळं माझं आता कम्प्लीट होतं आहे आणि मी हे पुढचं कामही कंप्लीट करते अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमधून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपण भेटूयात मग पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय